उद्धव ठाकरेंची आज कराड आणि पालघरमध्ये सभा तर संध्याकाळी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेला उपस्थित राहणार. गृहमंत्री अमित शहा आज विदर्भ दौऱ्यावर, गडचिरोलीसह विदर्भामध्ये अमित शहांच्या आज 4 सभा. गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज प्रचारासाठी नागपूरमध्ये, काल रात्री दोघांचाही नागपूरच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्का. देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार, मतदान करण्याचं आवाहन करणार. अजित पवारांची आज पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या बालेकिल्ल्यात सभा, अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेही उपस्थित राहणार. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज सभा, इंदापूरसह दौंड आणि सासवडमध्येही शरद पवारांचा दौरा. प्रियंका गांधींचा आज नागपूरमध्ये रोड शो, नागपूरच्या अवस्थीनगर चौकातून रोड शोला सुरुवात होणार. निवडणुकीसाठी भाजपनं बाहेरून 90,000 लोक महाराष्ट्रात आणले, इतकी लोक आल्यानं ऑक्सिजन कमी झाला, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये संजय राऊतांच्या बॅगेची तपासणी, सभेसाठी आले असता कळवण हेलिपॅडवर संजय राऊतांची बॅग तपासली. सोलापूर विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगांची तपासणी, प्रचार दौऱ्यासाठी आल्यावर भरारी पथकाकडून तपासणी. बार्शीमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांचे निकटवर्तीय नागेश अक्कलकोटेंविरोधात गुन्हा दाखल, पदावर असताना भ्रष्ट मार्गाने 11,13,000 अप्पसंपदा जमवल्याचा आरोप. अक्कलकोटे बार्शी नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. जालना मतदारसंघात पोलिंग चिठ्ठीच्या नावाखाली अर्जुन खोतकरांकडून पैशाचं वाटप, नाव न घेता काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांवर आरोप. गोरंट्याल यांचे आरोप बिनबुडाचे, खोतकरांचं प्रत्युत्तर. परभणीच्या जिंतूरमध्ये शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळेंच्या प्रचारासाठी मुलीसह जावई मैदानात, लेख प्रेक्षा भांबळेसह जावई श्रीकांत बोराडेंकडून घरोघरी जात प्रचार. बीडमध्ये वंचितकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण, वंचितनं अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दिला होता, पण चव्हाण यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितचे पदाधिकारी आक्रमक, चव्हाण यांना काळं फासून चापकानं मारहाण केली. रायगडमध्ये वंचितच्या जिल्हाध्यक्षांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, वंचितचे रवींद्र चव्हाण 150 कार्यकर्त्यांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल, वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का. नांदगाव मतदारसंघातील 4 उमेदवारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ, गणेश धात्रक, डॉ रोहन बोरसे यांच्यावरती आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यातील पन्हाळा चेकपोस्ट नाक्यावरती रोख रक्कम 2,10,000 रुपये जप्त, या प्रकरणी पुढचा तपास सुरू. निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसली, निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पंजाब पोलिसांचं पथक दाखल. गोंदियाच्या कुणबीटोला गावात कुऱ्हाडीनं घाव घालत मुलानं आईची हत्या केली, यानंतर मुलाची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं मुलानं आईची हत्या केल्याची माहिती. पुण्यामध्ये डोणगावच्या माजी उपसरपंचाची अपहरण करून हत्या खंडणीसाठी गुंड बाबू माने यानं माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकरांची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.